तर हे बजेट वास्तवदर्शी असल्याचं भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी म्हटलंय आणि याचबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर सोनाली शिंदेने. मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भरघोस यश मिळाल्यानंतर हे पहिलं बजेट आहे, त्यात तुम्हाला पारदर्शकता दिसते आहे का, काय सांगा? मला असं वाटतंय की आयुक्तांनी ज्या पद्धतीचा प्रयत्न केला, सर्वप्रथम 11,000 कोटी हे फुगवलेला आकडा खाली आणणं हाच पारदर्शकतेचा विजय आहे. कारण पारदर्शक मुंबईचा नारा दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने मुंबईकरांना शब्द दिला होता, या शब्दाला अनुसरण्यासाठी आयुक्तांनी जे बजेट आणलंय त्याच्यामध्ये 11,000 कोटी जे नेहमी फुगून दाखवायचे, इथून लोन तिथून लोन दाखवून, आणि हे प्रोजेक्ट कधीच कार्यान्वित न व्हायचे, जेणेकरून मुंबईकरांना असं वाटायचं की हे बजेट वापरलं जात नाही किंवा योग्य हातात जात नाही. आता भारतीय जनता पक्षाची भूमिका 82 नगरसेवक निवडून आल्यानंतर वाढलेली आहे, त्यामुळे पहारेकरी म्हणून ह्या पुढच्या काळात दिलेला आकडा हा पूर्ण मुंबईकरांना सेवा सुविधा देण्यासाठी उपलब्ध होईल, बेटी बचावसारखी योजना उपलब्ध होईल, पाणी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जी तज्ज्ञांची कमिटी केली त्याचे रिकमेंडेशन पाळले जातील, स्वच्छ भारतसाठी पंतप्रधानांनी दिलेला नारा हा मुंबईकरांना सुविधा देण्यासाठी वापरला जाईल, हा निधी योग्य पद्धतीने वापरला जाईल की नाही ह्याची खबरदारी भाजप घेणार. झोपडपट्टींना कर लावण्याचा जो मुद्दा, याला पूर्वी काँग्रेसने विरोध केला होता, आता तुमची भूमिका काय, कारण या बजेटमध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आलाय. 1 कोटी रुपयाची फिक्स डिपॉझिट मुंबई महापालिकेकडे आहे. या आधीच मुंबई अध्यक्षांनी पत्र देऊन हे क्लिअर केलंय की कुठल्याही पद्धतीची कर वाढ नको, जेणेकरून नवीन टॅक्स लावण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सामान्य लोक आणि गरीब लोक ज्या झोपडपट्टीमध्ये राहतात त्याच्यावरती कर लादण्याचा कुठल्याही प्रस्तावाचा आम्ही विरोध करू. महापालिकेच्या आधी युती तुटण्याच्या अगोदर शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला होता, ज्या वचननाप्यामध्ये सांगण्यात आलं होतं की 500 स्क्वेअर फूट घरांपर्यंत करमाफी आणि 500 ते 700 मध्ये कर सवलत देण्यात आले, त्याचा कुठलाही उल्लेख ह्या बजेटमध्ये दिसला नाही, काय सांगा? मला असं वाटतं की सत्ताधारी पक्षांनी स्वतः हा सगळा विचार केला असावा आणि यासाठीची कारणं ते आपल्याला सांगतील. पण बाबा, सेना कुठेतरी आपले वचननामे विसरले असं म्हणते. मला असं वाटतंय की याचं उत्तर महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष आपल्याला देऊ शकतील. एकूणच या बजेटबद्दल, हा पारदर्शकतेचं बजेट आहे असं वारंवार भाजप सांगतायत आणि पहारेकरी म्हणून आम्ही काम करू असं ते सांगतात. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकास सोनाली, महाराष्ट्र.